मोरे पाटील वाडा व पुरंदरे वाडा। मोडावे हे गाव चौफुला पुणे सोलापूर मार्गावर नीरा या रस्त्यावरती आहे। येथे पुरंदरांचा वाडा व मोरे पाटलांचा वाडा रस्त्यावरून जाता येता दिसतो। त्यापैकी पुरंदरेचा वाडा सुस्थितीत आहे। वाड्यांच्या वास्तू छत्रपती थोरले शाहू महाराजांनंतर साधारणपणे 1760 ते 1770 दरम्यान बांधल्या गेल्या असावेत। दोन्ही वाड्यांचे बांधकाम करणारे कामगार एकच असावेत। पुरंदरे वाडा 4 भक्कम बुरुजावरती मजबूत स्थितीत उभा आहे। बांधकामास खाली काळा पत्थर व वरती सुबक विटा वापरल्या आहेत। वीटकाम सुबक आणि सुस्थितीत दिसते। तटबंदीच्या भिंतीत जंग्या ठिकठिकाणी आहेत। ते बुरुज नवीन असल्यासारखे वाटतात। बुरुजांची उंची 8 ते 8.5 मीटर आहे। बुरुजांना जोडणारी तटबंदीची भिंत 2 ते 3 मीटर रुंदीची आहे। बुरुजावर चुन्याचा स्लॅब ओतलेला असून तो सुस्थितीत आहे। वाड्यांचा दरवाजा बऱ्यापैकी अवस्थेत पाहण्यास मिळतो। दरवाजावर गणेशपट्टी सुद्धा सुस्थितीत आहे। दरवाजाच्या आतील दोन्ही अंगास ढेलच्या आहेत। त्याची ज्योती मजबूत आहे। लोकरस उर्फ वाघ पुरंदरे हे पुरंदरे किल्ल्याचे सुभेदार इ.स. 1700 पर्यंत होते। पुरंदरे हे घराणे मूळ सासवड सुप्याला स्थायिक झाले। त्यानंतर त्यांच्या 2 शाखा झाल्या। त्यापैकी अंबाजी त्र्यंबक यांना सुपे तर तुकोजी त्र्यंबक यांना मोडावे हे गाव मिळाले व त्यांनी त्या त्या ठिकाणी वस्ती केली, वाडे बांधले। राजाराम महाराजांच्या वेळेस जिंजीच्या वेढ्यात शंकराजी नारायण, रामचंद्रपंत अमात्य, धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे लढत होते। त्यावेळी जुल्फी कारखान्याने जिंजीचा वेढा उठवला। राजाराम महाराजांनी काही लोकांना त्या कामगिरीबद्दल बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला। धनाजी जाधव व त्यांच्या लष्करात तुकोजी त्र्यंबक पुरंदरे होते। त्यांनी त्यांच्या गावी 2 जमिनी दिल्या। तुकोपंत यांनी धनाजी जाधवांबरोबर 1614 मध्ये जाऊन सनदा घेतल्या। तुकोजी त्र्यंबक व अंबाजी या बंधुत्वाशिवाय त्यांचे चुलत बंधू काशी विश्वनाथ, गिरिमाजी विश्वनाथ व भाऊबंद चिंतो महादेव वगैरे हे त्यांच्या मगदुराप्रमाणे राजकारणात भाग घेत। सेनापती धनाजी जाधवांची त्या घराण्यावरती मर्जी होती। शाहूराजे मोगली कैदेतून सुटून येताच अंबाजी पुरंदराचा पुतण्या मल्हार दुखदेव हा खानदेशात लांबकणीच्या मुक्कामात शाहूला येऊन मिळाला। त्यामुळे धनाजी रावांना ताराराणीच्या पक्षातून फोडणे सुलभ झाले। अंबाजी पंत्या पेशव्यांचे मुतालिक झाले। पुढे मल्हार तुको व दादासाहेब मुतालकी चालू लागले। मोरे पाटील हे मोडावे गावाचे वतनदार पाटील असून त्यांचे पूर्वजांपैकी एक स्त्रीने पुरंदरांसारखा एक वाडा बांधला। तो वाडा पुरंदरांच्या वाड्याचा जणू जुळा भाऊ वाटतो। तो बराच पडलेला आहे। त्या पाटलांचा एक मजहूर किंवा महजर प्रसिद्ध आहे। तो सवाई माधवरावांच्या पेशव्यांच्या कारकिर्दीत 43 फूट लांब व 7 इंच रुंद कागद आहे। त्या मजहरातून तात्कालिक सामाजिक स्थितीवरती प्रकाश पडतो। अंबी खुर्द गडी या गडीचे आता फक्त एकाच बुरुजाचे व उत्तर बाजूस पडीक तटबंदीचे अवशेष शिल्लक आहेत। या गडीच्या बाजूला जिल्हा परिषदेची शाळा आहे। एक दोन तीन
तीन मंदिर आहे एकाच एरियात, चार यार किती मंदिर आहे, तर पाच त्याच्या पाठी एक, अजून ही तीन चार पाच, अजून पुढे गेलं अजून मंदिर, किती मंदिर आहेत आसपास. ये टाइम ना नो फोटोज, ओनली व्हिडिओज, ओनली व्हिडिओज, बिकॉज फोटो ना ओप्स. कच्ची असेल ती नको, मी इथे बघते काय आहे. आणि त्या साईडला वाट आहे, तिथून भुयार सारखं आहे आणि तिकडे पण उजेड दिसतो, तिकडून उजेड आहे आणि पाईप लावलं तिकडे. चल वरून जाऊ. बावडी ना, बावडी तिकडे राहिली, हा रस्ता इथे, म्हणजे ते हमला बिमला केला तर पाठच्या दारा लगेच निघून जात. आणि मी चप्पल नाही घातलेत आणि मी पुढे पुढे जाते. ये थांब, मी येते अजून काढायला. तेच आहे, तिथून बघ मी दिसेन इथून तुला. ए सिद्धू इथे विहीर आहे, हा ही वाट विहीरच्या इथे जाते ब, इकडे विहीर आहे, हा ही जी बाजूला दिसते ना त्या विहिरीच्या तिथे जायला इथे रस्ता आहे, ही विहीर आहे, हा इथून बघ ना, इथून इथून ये ना, इथे चिकल आहे पूर्ण. हे बघ ना गाळ किती असेल, इथपर्यंत आलं पूर्ण.